नीट परीक्षेतील घोड नेटचा पेपर फूट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आयोजित चिखलफेक आंदोलन दरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांचे कपडे फाटले. यावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस प्रशासन पक्षपाती झाले असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेसने आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन केले. नागपुरातील व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार विकास ठाकरे, प्रशांत धवळ, अतुल कोटेच्या विशाल मुत्तेमवार, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष ॲडव्होकेट नंदा परात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक उपस्थित होते. दुसऱ्या पक्षांनी आंदोलन करायसाठी नेत्यांच्या घरावर हे पोलीस प्रशासन परवानगी देतं आणि या ठिकाणी आम्ही शांततेने आंदोलन करत आहे. आमच्यासाठी बॅरिकेड लावून अडवण्याचा प्रयत्न करत आहे. हा पक्षपाती धोरण या राज्य शासनाचं या शहरामध्ये चालू आहे आणि याचा आम्ही निषेध. मला वाटतं की किचड फेकण्यालायकच या राज्याचे मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांच्यावर किचड फेकावा, कारण की त्यांची घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातली जनता त्रस्त आहे म्हणून त्यांना किचड फेकायचं आंदोलन आम्ही केलं. त्यांनी काय केलं हे माहीत नाही. आम्ही सामान्य जनतेसाठी लढत आहोत. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय हे राज्य शासन घेत नाही आहे आणि त्याचा विरोध म्हणून आमचं आंदोलन आहे. त्यांचं आंदोलन कशाला होतं हे आम्हाला माहिती नाही आहे. जिस तरीके से नीट के पेपर्स लीक हुए, सीधे सीधे बीजेपी सरकार देश के स्वास्थ्य व्यवस्था से खेलना चाहती है. अगर ऐसे बच्चे अगर देश का फ्यूचर और देश के डॉक्टर बनेंगे तो आपकी और मेरी जानों का क्या होगा. पहला, ये सीधा सीधा एक तो शिक्षा का एक मर्डर किया है. जो बच्चा मेहनत करके आगे जाता है और अपना घर बार छोड़ के दूसरी जगह जाके प्रिपेयर करता है, अच्छे मार्क्स लाता है, लोन लेकर के पढ़ाई करता है और बाद में पता लगता है पर्चा लीक हो गया, तो आप क्या मैसेज देना चाहते हैं? देश के प्रधानमंत्री बीए पास की डिग्री तो दिखाते हैं लेकिन वो डिग्री है जब वो फाउंड इजाद ही नहीं हुए थे. 10th और 12th की बात की डिग्री है और बीए की उसके पहले, तो आप बताना क्या चाहते हैं? मतलब आप लोगों के स्वास्थ्य के साथ अगर ऐसे फर्जी डॉक्टर बनेंगे तो हमारे घर के और हम सब के लोगों की जानों का क्या होगा? ये एक बहुत बड़ा सवाल है और मोदी जी चाहते ही नहीं है देश का युवा पढ़े. अगर देश का युवा पढ़ेगा तो वो आरटीआई में सवाल ज़रूर लगाएगा और पूछेगा.